दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या वेळेला मेट्रो सेवा बंद ठेवली जाणार आहे त्यावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. संपूर्ण मेट्रो सेवा बंद ठेवण्याच्या ऐवजी एकच स्थानक बंद करावं अशी मेट्रो प्रवाशांची आग्रही मागणी प्रशासनाकडे आहे. या निमित्तानं समाज माध्यमात विविध प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुंदवली स्थानकावरून मेट्रोचा प्रवास करणार आहेत. गुंदवली स्थानक हे पश्चिम द्रुतगती महामार्ग या वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गाच्या अत्यंत जवळ आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वर्सोवा घाटकोपर हा मेट्रो मार्ग जवळपास ऐन गर्दीच्या वेळेला 2 तास बंद राहणार आहे. या निमित्तानं समाज माध्यमात काय प्रतिक्रिया उमटतीये ती आता आपण पाहणार आहोत. समाज माध्यमात आलेली ही प्रतिक्रिया आहे, विनाकारण प्रवाशांना त्रास का दिला जातोय, रस्ते वाहतूकही बंद असणार आहे, मेट्रो वाहतूकही बंद असणार आहे, कामावरून घरी जाणाऱ्यांनी कसं जायचं, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळातच कार्यक्रम करावेत असा एक सल्लाही समाज माध्यमात देण्यात आलेला आहे. यानंतरची ही एक आपण प्रतिक्रिया पाहणार आहोत. त्यानिमित्तानं मुंबईत 2 तास का थांबवायची असा प्रश्न उपस्थित केला गेलाय. अर्थात जी भाषा वापरली आहे ती पाहता हा नक्कीच उद्धव गटाचा कार्यकर्ता आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे हे कॅम्पेन उद्धव गटाच्या कडून सुरू आहे का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय. या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अजय माने आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अजय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मेट्रो प्रवाशांना सर्वसाधारणपणे संध्याकाळी 2 तास मेट्रो बंद असेल तर काय अडचणींना सामोरं जावं लागू शकतं आणि समाज माध्यमात येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याची भाषा पाहिली की असं लक्षात येतं हे उद्धव गटाचं कॅम्पेन आहे नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या विरोधात. सर, एकंदरीत आपण पाहिलं तर उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्या अनुषंगाने ते मेट्रोचं लोकार्पण करणार आहेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि एकंदरीत सुरक्षेसाठी उद्या 5:45 म्हणजे आपण त्यांना बोलतो 7:30 जी आहे मेट्रोची लाईन जी आहे ती बंद ठेवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आता जो एकंदरीत कर्मचारी वर्ग असो किंवा विरोधी पक्ष असो हा समाज माध्यमांवर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण दाखवल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत की मुंबई का थांबवली पाहिजे, तसंच आम्ही काय करावं, जे काही कार्यक्रम असतील ते 11 ते 7 याच वेळात करायला हवेत. एकंदरीत जर उद्याचा दिवस पाहिला तर गुरुवार आहे, कामाला सुट्टी नसते आणि जो संध्याकाळचा वेळ असतो तो पीक आवर म्हणजे तिथे गर्दी असते, लोक कामावरून कार्यालयातून सुटून घरी जायचा तो वेळ असतो आणि त्या अनुषंगाने ही मेट्रो सुविधा बंद असणार आहे, त्यामुळे लोकांच्या या भावना उमटू लागल्या आहेत. धन्यवाद अजय या सगळ्या माहितीच्या साठी. आपण आत्ताच या अनुषंगानं एका गोष्टीची माहिती पुन्हा एकदा प्रवाशांना देऊ इच्छितो की मुंबईतला एकमेव वर्सोवा ते घाटकोपर महामार्ग हा उद्या संध्याकाळच्या 2 तासांसाठी सुमारे बंद असेल.